ते माहित नाही कसं काय राहिला, मी विसरत नाही पण त्या राईटपॅड पण राहिला एकोणीसशे रुपये. आज घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी भाविक जे आहेत ते आता गर्दी करू लागलेले आहेत. मी आता आहे नागपूरच्या चितारवळी या मूर्तिकारांच्या वस्तीमध्ये. ही मूर्तिकारांची वस्ती आहे, मूर्तिकारांची बाजारपेठ आहे. आणि केवळ नागपूर नव्हे तर मध्य भारतातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी घेऊन जात असतात. सकाळपासूनच आता भाविक जे आहेत ते या बाजारपेठेमध्ये येऊ लागलेले आहेत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत जे आहे ते घेऊन जात आहे. ढोल तशाचा निनाद या ठिकाणी होतो आहे. विशेषतः घरगुती गणपती जे आहेत ते सकाळीच आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जातात, कारण दुपारी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे सकाळच्या वेळी ज्यावेळी गर्दी नसते त्यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी वाजत गाजत आनंदामध्ये या ठिकाणी नेलं जात आहे. आपल्यासोबत भाविक आहेत, काय सांगाल, किती प्रसन्न वातावरण आहे आज, कशा पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत तुमच्या घरी होणार आहे? गणपती बाप्पाचा उत्सव म्हटलं तर आमच्यासाठी तर भरपूर आनंदाचा उत्सव राहतो आणि भरपूर आनंद होतोय गणपती बाप्पा घरी येतात तर. काय सांगाल, कशा प्रकारे लगभग चालू आहे घरी तुमच्या, कशा प्रकारे तयारी केली आहे? खूप जास्त, कारण हा आमचा 15th इयर आहे, सो आम्ही सगळे एक्सायटेड आहे, त्यामुळे आम्ही आज लवकर नेतोय. कशा प्रकारे सजावट केली आहे घरी? आम्ही फ्लावर्सचं डेकोरेशन केलेलं आहे, आर्टिफिशियल फ्लावर्सचं, आणि थीम वाईज, जसं सगळीकडेच थीम वाईज असतं तर थीम वाईज आहे डेकोरेशन. सकाळीच आले आहात कारण दुपारी गर्दी होत असते, त्यामुळे तुम्ही सकाळी येऊन. आणि ऑफिसची घाई असते तर म्हणून सकाळी, कारण ऑफिसमध्ये पण मूर्ती स्थापन वगैरे असते तर म्हणून घरचं पहिले करायचं आणि मग ऑफिस जायचं, त्या हिशोबाने आम्ही प्लॅन करतो. तुम्ही सहकुटुंब आला आहात मूर्ती? ऑफिस स्टाफ आहे. एकूणच या ठिकाणी जे आहे ते घरगुती जे गणपती आहे ते घेऊन जात आहे आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळपासूनच लगभग जे आहे ती बाजारपेठेमध्ये आहे आणि दुपारी विशेषतः गर्दी होत असते, त्यामुळे ती गर्दी टाळण्यासाठी सकाळीच आपल्या बाप्पाला या ठिकाणी नेलं जात आहे, स्वागत होत आहे. दादा, तुम्ही मूर्ती घ्यायला आला ना? हो, मूर्ती घ्यायला आलोय. काय कसं वातावरण आहे आज? एकदम कशी लगभग चालू? एकदम प्रसन्न वातावरण आहे घरी, पण आनंदी वातावरण आहे. अरे मी आता नक्कीच आनंदात स्वागत होत आहे. या ठिकाणी बाजारपेठेमध्ये सुद्धा रेलचेल आहे, लगभग आहे, आपल्यासोबत विक्रेते सुद्धा आहेत. ताई, काय सांगाल, कशा प्रकारे लगभग आहे बाजारपेठामध्ये? गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रिस्पॉन्स चांगला मिळतोय? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. कोविड नंतर हा वर्ष मला असं वाटतं की जेव्हा रिस्पॉन्स खूप जास्त चांगला आहे आणि आता सगळ्यांना खूप चांगलं वाटून राहिलंय. गर्दी खूप आहे आता, सध्या तुम्हाला कमी लोक दिसत आहे पण आता जसं जसा वेळ वाढेल लोक येणं सुरू होऊन जाईल. लोक खूप एक्सायटेड आहे इथे यासाठी आणि ज्यांच्याकडे गणपती नाही पण बसत ते पण इथं सगळं इथली चहलपहल बघण्यासाठी खूप एक्सायटेड. तो ओव्हरऑल सगळे एक्सायटेड आहे. चितारवळी प्रसिद्ध आहे मूर्तिकारांची वस्ती म्हणून. चितारवळीबद्दल या इथल्या विशेषतः गणपती मूर्त्यांबद्दल काय? मूर्त्यांबद्दल हे सांगेल की जशा चितारवळीत मूर्त्या भेटतात त्या तुम्हाला अख्ख्या नागपूरमध्ये कुठेच नाही भेटणार. मी सगळीकडे पाहिलेल्या आहे तर इथल्या मूर्त्या फेमस आहे आणि नेहमीच राहणार याची गॅरंटी मी देते. नक्कीच इथल्या मूर्त्या ज्या आहेत फेमस आहेत आणि म्हणूनच ही जी बाजारपेठ आहे, ही जी वस्ती आहे, या ठिकाणी भाविक दूरवरून आपल्या बाप्पाला, लाडक्या बाप्पाला घेऊन जात असतात, कारण अतिशय सुबक आणि आकर्षक इथल्या गणपती मूर्त्या असतात. म्हणूनच ही बाजारपेठ जी आहे ते केवळ नागपूर नव्हे तर मध्य भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि मध्य भारतातून भाविक या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जात असतात. आणि सुरुवात झालेली आहे घरगुती जे गणपती आहेत ते गणपती जे आहेत ते आपल्या घरी नेले जात आहेत आनंदामध्ये. त्यानंतर थोड्या वेळामध्ये जे सार्वजनिक गणपती मंडळाचे गणपती आहेत ते सुद्धा ढोल ताशाच्या निनादामध्ये या ठिकाणी आपल्या बाप्पाला नेणार आहे. त्यामुळे कुठेतरी प्रसन्न वातावरण जे आहे या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आनंदामध्ये आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाचं आगमन जे आहे ते घरोघरी आणि मंडळांमध्ये होताना दिसत आहे. कॅमेरामॅन सौरभ होलेसर, संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर. साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.